सुजात आंबेडकर यांचा आला नवीन व्हिडिओ। या व्हिडिओमध्ये त्यांनी डॉक्टर्स, नर्स आणि स्टाफ यांचे जाहीर आभार मानलेले आहेत। दिनांक 8 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती बायपास सर्जरी झालेली होती। बायपास सर्जरी झाल्याच्या नंतर तमाम भारतीयांकडून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी पूजा अर्चना करण्यात येत होती। चर्च, मंदिरे, विहारे, गुरुद्वारे त्याचप्रमाणे प्रत्येक श्रद्धास्थान या ठिकाणातून बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रकृतीसाठी अर्चना आणि प्रार्थना करण्यात येत होत्या। सुजात आंबेडकर जे की बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आहेत, सध्याला ते लंडनमध्ये शिकण्यासाठी गेलेले आहेत। त्या ठिकाणातून त्यांनी एक सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे। या व्हिडिओमध्ये त्यांनी रिलायन्स फाउंडेशन, त्याचप्रमाणे अन्वेक मुळे आणि त्यांची संपूर्ण डॉक्टरांची टीम, नर्स आणि हॉस्पिटलचा स्टाफ यांचे सर्वांचे जाहीर आभार व्यक्त केलेले आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे सुजात आंबेडकरांचा हा जो व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रकाशित झालेला आहे याच्यामध्ये काहीतरी बदल आपल्याला दिसून येत आहे। तो बदल म्हणजे सुजात आंबेडकर यांनी घटवलेलं वजन। सुजात आंबेडकर यांचं वजन हे सध्याला कमी झालेलं आहे, त्यामुळे सुजात आंबेडकर यांनी जो व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे याच्यामध्ये त्यांनी डॉक्टरांचे जाहीर आभार तर व्यक्त केले, मात्र कमेंट बॉक्समध्ये सर्वांकडून सुजात आंबेडकर यांनी जे वजन केलं त्याच्याला किंवा त्यांना देखील शुभेच्छा देण्यात येत आहेत। सुजात आंबेडकर, रितिका आंबेडकर, साहिल आंबेडकर और अमन आंबेडकर और पूरी आंबेडकर फॅमिली की तरफ से सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, डॉक्टर अन्वय मुले और उनकी पूरी टीम के हम शुक्रगुजार हैं। एडवोकेट प्रकाश आंबेडकर की बाईपास सर्जरी करने वाले डॉक्टर अन्वय मुले जी की पूरी टीम, हॉस्पिटल का पूरा स्टाफ, मेडिकल स्टाफ, पैरामेडिकल स्टाफ, उनके लिए हम इतना ही कहेंगे कि वी आर फॉर एवर इन योर डेथ। थैंक यू सो मच।